आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। दादरच्या चैत्यभूमीमध्ये गोंधळाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। आत प्रवेश न मिळाल्यामुळे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। कोरोनाचं कारण देत प्रवेशापासून पोलिसांनी रोखल्यामुळे वाद निर्माण झालेला आहे। ऑल इंडिया पॅंथर सेनेचा दीपक केदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळतात। चैत्यभूमीमध्ये जबरदस्ती घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, आपण पाहतोय की चैत्यभूमी इथं मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे, तणावपूर्ण तिथे वातावरण सध्या आहे, काय सध्याचे अपडेट आहे? आपण बघतोय कोरोनाचं नवं संकट, यामुळे कुठेतरी राज्य सरकारने गर्दी करू नका असं आवाहन सर्व अनुयायांना केलं होतं। त्यानुसार राज्य सरकारने काळजी देखील घेतली होती। त्यामुळे याचमुळे आज पॅन्थर सेनेचे जे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले। आम्हाला आतमध्ये का जाऊ दिलं जात नाही असा सवाल विचारत काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेड तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आपण बघतोय वातावरण थोडंसं तापलं। या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र कुठेतरी पालिका प्रशासनाने आणि राज्य सरकारने सेवा सुविधा पुरवल्या नाहीत, आमची व्यवस्था केली नाही, याचमुळे हे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक दिसतात। मात्र राज्य सरकारने आधीच सांगितलं होतं की कोरोनाचं नवं संकट आहे, त्यामुळे गर्दी टाळा, प्रत्येकाने ऑनलाईन पद्धतीने दर्शन घ्या असं सांगण्यात आलं होतं। मात्र तरी देखील काही कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात जमले आणि त्यांनी सुरुवातीला भाषणबाजी केली आणि त्यानंतर त्यांनी बॅरिकेड्स तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। आपण बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन आणि त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने दरवर्षी अनुयायी हे चैत्यभूमीला येत असतात, मात्र कोरोनाचं कुठेतरी सावध। नक्कीच सुशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।